इतक्या उज्ज्वल परंपरा असलेल्या या प्रदेशामध्ये तुम्हाला उद्ध्वस्त करायचंय. सगळ्यांचे डोळे महाराष्ट्रावरती लागलेले आहेत, सगळ्यांचे डोळे. कोण येत आहेत, कोण जात आहेत, कोण काय करतंय, कशाचा कशाला काही थांबपत्ताच नाही. काल त्या कोण सिद्दीकी म्हणून आमदार होते त्यांचा काल खून झाला. खून करणारी माणसं कोण आहेत? त्याचा एक युपीचा आहे, एक हरियाणाचा आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये लोक येत आहेत, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पोलिसांच्या देखत ढवळ्या म्हणजे इतक्या सगळ्या लोकांसमोर खून होत आहेत. महाराष्ट्रामध्ये बलात्कार, लहान लहान मुलींवरती बलात्कार सुरू आहेत. मी तुम्हाला फक्त एक आकडेवारी वाचून दाखवतो. आणरे ते मी त्याशी नागपूरला वाचून दाखवली, मुद्दामून वाचून दाखवली तुम्हाला. दोन हजार सतरा, मी अगोदरचा जात नाहीये, मी 2017 ते 2023 एवढेच फक्त मी महाराष्ट्रातले आकडे सांगतोय तुम्हाला. पहिले महाराष्ट्रात झालेले बलात्कार 2017 4320 बलात्कार झाले, 2018 4974 बलात्कार झाले, 2019 5412 बलात्कार झाले, 2020 4846 बलात्कार झाले, 2021 5954 बलात्कार झालेत, 2022 7084 बलात्कार झालेत, 2023 7521 बलात्कार झालेत. 24 यायच आहे. अपहरण, महाराष्ट्रातल्या मुली पळवणे 2017 6248 मुली पळवल्या गेल्या. दोन माझा आकडा नाही सांगत आहे, हा हा सरकारी आकडा सांगतोय मी. 2018 6825 मुली पळवल्या गेल्या, 2019 8382 मुली पळवल्या गेल्या, 2020 5254 मुली पळवल्या गेल्या, 2021 7559 मुली पळवल्या गेल्या, 2022 9297 मुली पळवल्या गेल्या, 2023 9698 मुली पळवल्या गेल्या. हुंडाबळी, नातलगांकडून होणारे अत्याचार, विनयभंग, लैंगिक अत्याचार, त्याच्यानंतर त्यांचे ते काय ट्रॅफिकिंग वगैरे जे चालतं वगैरे. 2023 हे सगळे गुन्हे जर समजा आपण पकडले, मी आता तुम्हाला जे वाचून दाखवले, तर 2023